नमस्कार, टेकगुरु DSP या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत HDM पोर्टलमध्ये विद्यार्थ्याचे अटेंडन्स आणि त्यांचे लास्ट एक्झामिनेशन मार्क कसे भरावे. ही व्हिडिओ पुढे बघण्याआधी या चॅनलला जर आपण सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब जरूर करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल या आयकॉनला प्रेस करा. तर आपल्याला विद्यार्थ्याची अटेंडन्स आणि मार्क्स भरायचं असल्यामुळे आपण पहिल्यांदा क्रोम या ब्राउझरला ओपन करून घेऊ. ओपन करून घेतल्यानंतर ॲड्रेस बारमध्ये HDMIS असं टाईप करून एंटर करून घेऊया. एंटर करून घेतल्यानंतर या पद्धतीचं पेज ओपन होईल. त्यामध्ये सुरुवातीलाच UDIS असं जो नाव दिसतो आहे त्याला आपण क्लिक करून घेऊ. क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं HDMIS लॉगिन पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्या शाळेचा युजर ID आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करून घ्यायचं आहे आणि एंटर करून घेतल्यानंतर लॉगिन या बटणाला क्लिक करावं. लॉगिन या बटणाला क्लिक केल्यानंतर या पद्धतीची विंडो ओपन होईल. त्यामध्ये होम, स्कूल, टीचर, स्टुडंट्स आणि रिपोर्ट्स असे मेनू दिसत आहेत. आपल्याला विद्यार्थ्याची अटेंडन्स आणि लास्ट एक्झामिनेशन मार्क्स या ठिकाणी भरायचे असल्यामुळे स्टुडंट मेनूवर कर्सर नेऊन त्यामधील मॅनेज रिझल्ट्स अँड अटेंडन्स या ऑप्शनला क्लिक करून घ्यावं. क्लिक केल्यानंतर या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होईल. यामध्ये मॅनेज रिझल्ट्स अँड अटेंडन्स पोस्टिंग असा हेडर आहे. त्याखाली सर्च स्टुडंट डिटेल्स या ठिकाणी ओपन झालेले आहेत. त्यामध्ये स्टेट, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक नेम, क्लस्टर नेम, विलेज नेम आणि स्कूल नेम. आपल्याला सुरुवातीला पहिल्या वर्गाचे या ठिकाणी अटेंडन्स आणि मार्क भरायचे असल्यामुळे क्लास या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यावा. क्लास सिलेक्ट केल्यानंतर त्या वर्गाचं सेक्शनसुद्धा या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे आणि सर्च या बटणाला क्लिक करून घ्यावं. क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिल्या वर्गातील विद्यार्थ्याची यादी या ठिकाणी ओपन झालेली दिसेल. त्यामध्ये स्टुडंट नेम, आधार नंबर, स्टुडंट ID या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यासमोरील जे ऑप्शन आहेत नंबर ऑफ डेज चाइल्ड अटेंडन्स स्कूल म्हणजे त्या विद्यार्थ्याचे हजर दिवस आणि पर्सेंटेज मार्क ऑब्टेन्ड इन लास्ट एक्झामिनेशन या खालील चौकटी आपल्याला रिकाम्या दिसत आहेत. म्हणजे त्या चौकटीत आपल्याला त्याचे अटेंडन्स आणि त्याचे मार्क्स या ठिकाणी भरून घ्यायचे आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्याच्या नावासमोरील चौकटीवर क्लिक करून घ्यावं. क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचे मार्क्स आणि अटेंडन्स या ठिकाणी नोंदवून घ्यायची आहे. म्हणजेच तो विद्यार्थी आपल्या शाळेत जेवढे दिवस हजर होता तेवढ्या दिवसाची या ठिकाणी उपस्थिती नोंदवून घ्यायची आहे. ती या पद्धतीनं आणि त्यांनी जे शेवटच्या परीक्षेमध्ये जे मार्क्स मिळवलेले आहेत त्याचे पर्सेंटेज या ठिकाणी नोंदवून घ्यायचे आहे. आणि रिमार्कमध्ये जरी कोणतंही कारण लिहिलं नाही तरी चालेल अशा प्रकारे संपूर्ण विद्यार्थ्याच्या नावासमोरील उपस्थिती लिहून घ्यावी आणि त्यांची वार्षिक परीक्षेची टक्केवारीसुद्धा सगळ्या मुलाची नोंदवून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थ्याची अटेंडन्स आणि मार्क भरून झाल्यानंतर अजून पुन्हा विद्यार्थी असतील तर समोरील पेजला क्लिक करावं. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी अजून पुन्हा दुसऱ्या पेजवर 5 विद्यार्थी या ठिकाणी दिसते आहेत. त्या विद्यार्थ्याच्या नावासमोरील चौकटीमध्ये क्लिक करून घेऊ. क्लिक केल्यानंतर
त्यांचे सुद्धा उपस्थिती दिवस आणि त्याच्या परीक्षेतील टक्केवारी या ठिकाणी नोंदवून घेऊया. अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांचे उपस्थिती दिवस आणि त्यांच्या परीक्षेची टक्केवारी एंटर करून झाल्यानंतर सेव्ह या बटणाला क्लिक करून घ्यावं. रेकॉर्ड इन्सर्टेड सक्सेसफुली असा या ठिकाणी मेसेज येईल, म्हणजेच आपण इथं पहिलीतील विद्यार्थ्यांचे जे काही उपस्थिती दिवस आणि त्यांची टक्केवारी भरलेली होती ती आता या पोर्टलवर सेव्ह झालेली आहे. अशा प्रकारे आपल्याला इतर वर्गातील विद्यार्थ्यांची माहितीसुद्धा या ठिकाणी आपल्याला चेक करून पाहता येईल. आता बघा, या ठिकाणी दुसरा वर्ग आपण ओपन केल्यानंतर यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्याचे उपस्थिती दिवस आणि परीक्षेची टक्केवारी या ठिकाणी भरलेली आहे, म्हणजेच आपण ह्यापूर्वी ही माहिती आपण भरलेली असल्यामुळे आपोआप इथं सेव्ह झालेली दिसते आहे. अशा प्रकारे आपण सर्व वर्ग या ठिकाणी चेक करून घ्यावे. ही व्हिडिओ आपल्याला आवडली असल्यास लाईक करून शेअर जरूर करा. धन्यवाद.